या आधी कधी बघितलं नाही तुम्हाला, कुठून आलाय सा? अनेक प्रदेश ओलांडून आलो आहोत. अहो मग आमच्या गावात तरी या. होय होय, तेवढी सेवाही करता येईल. भिक्षा मागायला येईन तेव्हा निश्चित येईन. अहो राहायलाच या ना, म्हणजे आमच्या राजाला बी आवडत. कोण राजा? म्हणजे जो राजा आहे तो नव. म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे? अव राजाचा लेख आहे तोच आमचा खरा राजा आहे. वय अव देव माणूस हाय त्यो. त्यांना जर भेटायचं असेल तर कुठे भेटतील? ते राजवाड्यात नसतातच, ते लोकांमध्येच असतात. ते भेटले तर त्यांना सांगा, आम्ही त्यांची वाट पाहतो आहे. जी सांगतो. येऊ का आता? या. ते राजपुत्र भेटले तर त्यांना ही विभूती द्या. या. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक मला ठाऊक आहे की मार्गशीर्ष मासातल्या या पौर्णिमेला सगळे गिरणारवर येतील. सगळे देव देवता ऋषीमुनी भक्त सगळे गिरणारवर येतील. या गिरणारवर सगळ्यांचं स्वागतच आहे. श्रद्धेचा भक्तीचा इथे अभूतपूर्व संगम होईल. हे श्री महादेव, श्री पार्वती देवी, मी तुमची प्रतीक्षा करेन. आणि माझे प्रिय मच्छिंद्र गोरक्ष आले की मला आनंदच होईल. जालिंदर, कानिप, रेवण या उत्सवाची पूर्व तयारी करतील. गुरुवर, आपली आणि त्यांची भेट होता होता राहिली. हो, परंतु हा चांगला संकेत नाही. असं का होत असावं? जेव्हा सगळे ग्रह नक्षत्र आदी मायेची लीला असं सगळं जाळ टाकतात तेव्हा असं घडतं.
म्हणजे आपली आणि त्यांची भेट घडू नये अशी आदिमायेची इच्छा आहे. भेट होणार गोरक्ष, परंतु काय परिस्थितीत होते ते बघू. मच्छिंद्र गोरक्ष तुम्ही गिरणारवर यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही ज्या कार्यासाठी गेला आहात ते अत्यंत महत्वाचं कार्य आहे, परंतु इथे महाउत्सव होईल, तुम्हीही इथे असावं. आकाश मार्गे तात्काळ निघा आणि पोहोचा. यावेळी मी अत्यंत महत्वाची घोषणा करणार आहे जी भविष्यासाठी महत्वाची आहे. अवधूत चिंतन श्री दत्तगुरूंची जन्मतिथी येते आहे. जन्मोत्सवाचा मोठा सोहळा व्हावा. गुरुवर, आपल्या तर ध्यानातच नव्हतं. बरं झालं या शुभशक्तींनी स्मरण करून दिलं. आपण योग्य वेळी इथे आलो. श्री दत्तप्रभूंनी आपल्याला का नाही सांगितलं? अरे वा, जन्मोत्सव हा त्यांचा आहे, आपण मिळून तो साजरा करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ गिरनार पर्वतावर हा सोहळा होणार तर. हो, परंतु त्याआधी आपल्याला सद्गुरूंशी बोलावं लागेल. आपण आज जाऊ आणि त्यांच्याशी बोलूयात, म्हणजे पूर्व तयारी सुरू करता येईल. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. गुरुवर, आम्हाला एक संदेश मिळाला. ठाऊक आहे, गुरुवर, आपला जन्मोत्सव आहे आणि आम्ही गिरणारला आहोत, हा खूप मोठा योग आहे. आपण आम्हाला इथे का आणलं ते समजलं.
गुरुदेव आपला जन्मोत्सव आहे, त्यासाठी काय पूर्व तयारी करायची आहे? सगळ्यांचं स्वागत मुख्य म्हणजे महाप्रसाद व्हावा आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळावा। नाम संकीर्तन व्हावं, आनंद साजरा व्हावा, यज्ञ व्हावा, शुभ शक्तींना आवाहन व्हावं, गुरुवर आम्ही महाउत्सवाची पूर्व तयारी करायला सुरुवात करतो। गुरुवर आपण येऊन उत्सवाची मुहूर्तमेढ रोवावी। मच्छिंद्र गोरक्ष येतील तेव्हा ते करू। गुरुवर येणार आहेत? होय, त्यांना संदेश दिला आहे। मी त्यांच्या भोजनाची तयारी करायला घेतो। गुरुवर आम्ही बाहेर आहोत। सर्व शुभ घडो, सर्वत्र मंगल हो। मला इतका आनंद होत आहे की मला माझे गुरु भेटणार आहे। रेवण तुझ्या चेहऱ्यावर दिसतो आहे तो। श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ येतील, त्यांची भेट होईल, सोहळ्यासाठी त्यांचं सहाय्यही होईल, परंतु आपल्या हातून कोणतीही चूक घडणार नाही त्याची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण शुभ कार्य हाती घेतले आहे तर वाटेत अशुभ येणारच। साक्षात श्री दत्तप्रभू असताना गुरुवर आपल्याला कसली काळजी? अशुभ शक्ती ह्या अज्ञानी असतात, त्यांना देव गुरु सद्गुरु यांना ओळखताच येत नाही। गुरुदेव आले। कसा आहेस? बरं आहे गुरुदेव।
मला ही तुझी खूप आठवण येत होती रे बाळा। तुम्हाला बघून खूप बरं वाटलं गुरुवर। नमस्कार करतो। शुभम भवतो, शुभम भवतो। अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितां से निर्दालन जगदोद्धारा स्तव जणु प्रकटति नव नारायण। शुभम भवतो, शुभम भवतो। शुभम भवतो, शुभम निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख शुभम भवतो, शुभम भवतो, शुभम तेजो मय जणु प्रपात जालिंदर दुम दुमता दुम दुमता दुम दुमता दुम दुमता एक नाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो किती दिवसांनी आलो आहे मी गिरनारवर। कधी एकदा श्री दत्तगुरूंच्या पायावर डोकं ठेवतो आहे आणि त्यांचं दर्शन घेतो आहे असं झालंय। गोरक्षनाथ त्यांचे दर्शन होईलच, परंतु त्या अगोदर जन्मोत्सव सोहळ्यासाठी आम्ही गिरनारवर आपलं स्वागत करत आहोत। श्री दत्तप्रभूंचा आदेश आला आणि आम्ही निघालो। मच्छिंद्र, मच्छिंद्र, गोरक्ष, गोरक्ष, आत्या, गोरक्ष, आत्या, आत्या। भेटून येतो। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। शुभम भवतु, शुभम भवतु। आसन ग्रहण करा। गुरुवे नमः।
तुम्हाला बोलावलं त्याला कारणही तसंच आहे. काय झालं गुरु? जन्मोत्सव आहे. या सोहळ्याला सगळ्या शुभशक्ती येतील. हीच संधी साधून काही अशुभ शक्ती आक्रमण करतील अशी शक्यता आहे.